कोरोना व्हायरसचा नवीन लांबडा वेरियंट हा नेमका काय आहे हे आपण पाहणार आहोत कोरोना व्हायरसचा डेल्टा वेरियंटमुळं जगभरात लाखो लोक संक्रमित झाले त्यातच सातत्याने म्युटोट होत असलेल्या या व्हायरसने आपलं रूप पुन्हा बदललंय संशोधकांनी कोविड नाईन्टीनच्या या नव्या रूपाला लांबडा वेरियंट असं नाव दिलंय हा वेरियंट आतापर्यंत जगभरातील पंचवीस देशांमध्ये आढून आलाय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतात लांबडा वेरियंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाहीये सर्वात पहिल्यांदा कोविड एकोणीसचा हा नवीन लांबडा वेरियंट दक्षिण अमेरिकेतील पेरू या देशात आढळून आला डिसेंबर दोन हजार वीस मध्ये लांबडा वेरिएंटबाबत संशोधकांना पहिल्यांदाच माहिती मिळाली होती त्यानंतर हा वेरियंट दक्षिण अमेरिकेसह युरोप आणि जगभरातील इतर देशांमध्ये पसरला चौदा जून दोन हजार एकवीसला जागतिक आरोग्य संघटनेनं लांबडा वेरियंटला वेरियंट ऑफ वेरियंट इन्स्टंट म्हणजेच काळजीपूर्वक लक्ष देण्यासारखा या श्रेणीत ठेवलंय सध्या कोरोना व्हायरसचे चार नवीन वेरियंट जागतिक आरोग्य संघटनेच्या वेरियंट ऑफ इन्स्ट्रेट या कॅटेगरीमध्ये आहेत पेरूसोबतच दक्षिण अमेरिकेतील चिली इक्वेडोर आणि अर्जेंटिनामध्ये लांबडा वेरियंट जास्त आढळून आला आहे संशोधकांच्या माहितीनुसार पेरूमधील ब्याऐंशी टक्के कोरोनाग्रस्तांच्या नमुन्यांमध्ये हा वेरियंट आढळून आला आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार लांबडा वेरियंटमध्ये व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनमध्ये सात म्युटेशन झाल्याचं आढळून आलाय त्यामुळे कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरियंटप्रमाणे लांबडा व्हेरियंट झपाट्याने पसरण्याची शक्यता निश्चितच नाकारता येत नाही असं संशोधकांचं मत आहे मात्र यावर अजूनही अभ्यास झालेला नाही लांबडा व्हेरियंटबाबत बोलताना नीती आयोगचे सदस्य डॉक्टर व्ही के पॉल म्हणाले लांबडा व्हेरियंटचा लोकांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास सध्या सुरू आहे